नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की डिजिटल सातबारा जो आहे ज्यामध्ये QR कोड असतो तो ऑनलाईन पद्धतीने तुम्ही तुमच्या मोबाईलवर किंवा लॅपटॉपवर कशा पद्धतीने ते देखील अवघ्या 15 रुपयात काढू शकता ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. तर मित्रांनो हा जो सातबारा आहे मित्रांनो यावर कुठल्याही तलाठी किंवा तहसीलदाराच्या साईनची गरज नाही. हा फुल्ली डिजिटल असल्यामुळे त्यामुळे त्यावर एक QR कोड असणार आहे आणि हा तुम्ही तुमच्या मोबाईलवर किंवा लॅपटॉपवर अवघ्या 15 रुपयात जो आहे तो काढू शकता. जसं की तुम्हा सर्वांना माहितीच आहे, सातबारा जो आहे तो कुठल्याही कामाकरता जमिनीचे व्यवहार असो किंवा खरेदी विक्रीचे व्यवहार असो त्याकरता डिजिटल सातबाराची आता जे गरज आहे ते तुम्हाला भासणार आहे. कारण की मित्रांनो, डिजिटल सातबारा खरेदी विक्रीकरता किंवा कुठल्याही शासकीय कामाकरता द्यावा असे त्यांनी त्यामध्ये म्हटलेलं आहे. त्यामुळे मित्रांनो, तुम्ही घरबसल्यासुद्धा डिजिटल सातबारा जो आहे तो काढू शकता आणि तो सर्वीकडे जो त्याचा यूज जो आहे तो करू शकता. जर शासकीय किंवा इतरही कामाकरता त्याचा यूज जो आहे तो तुम्ही करू शकता. चला तर मग सुरू करूया आजचा हा व्हिडिओ आणि पाहूया की डिजिटल सातबारा जो आहे तो कशा पद्धतीने आपण काढायचा. चला सुरू करूया व्हिडिओला. तर मित्रांनो, जर तुम्ही माझ्या चॅनेलवर नवीन असाल आणि अजून देखील सबस्क्राईब केलेलं नसेल तर तुम्हाला इथे सबस्क्राईब बटन दिसत असेल त्यावर तुम्ही प्रेस करा आणि सोबतच बेल आयकॉनवर प्रेस करून ऑल या बटनवर क्लिक करा आणि अशाच प्रकारचे जे नवनवीन व्हिडिओज आहेत ते मिळवत राहा. चला तर मग पाहूया आता डिजिटल सातबारा कशा प्रकारे काढायचा. तर मित्रांनो, डिजिटल सातबारा काढायसाठी तुम्हाला गुगलमध्ये डिजिटल सातबारा अशा प्रकारे टाईप करायचे आहे किंवा तुम्ही या वेबसाईटवर देखील डायरेक्टली व्हिजिट करू शकता. डिजिटल सातबारा डॉट महाभूमी डॉट जीओव्ही डॉट इन या वेबसाईटला तुम्हाला ओपन करायचे आहे आणि या वेबसाईटला ओपन झाल्यानंतर अशा प्रकारचा काहीसा जो विंडो आहे तो तुम्हाला इथे पाहायला मिळेल. तर मित्रांनो, या वेबसाईटवर आल्यानंतर आपल्याला इथे एक आपल्या नावाचं रजिस्ट्रेशन करावं लागतं. त्यानंतर आपण डिजिटल सातबारा जो आहे तो काढू शकतो. त्याकरता मी ऑलरेडी जे आहे ते माझं रजिस्ट्रेशन केलेलं आहे ते मी तुम्हाला सिम्पल प्रोसेस जे आहे ते सांगतो की कशाप्रकारे इथे आल्यानंतर तुम्ही रजिस्ट्रेशन जे आहे ते करू शकता. तर इथे तुम्हाला अशा प्रकारची जी विंडो आहे ते पाहायला मिळेल. इथे लॉग इन वगैरे दिसेल आणि इथे एक खाली ऑप्शन दिसेल न्यू रजिस्ट्रेशन. तर यावर तुम्हाला जे आहे ते क्लिक करायचे आहे. न्यू रजिस्ट्रेशन अशा प्रकारे इथे दिसतं. तर बघा, इथे मी तुम्हाला दाखवत आहे न्यू रजिस्ट्रेशनवर आपल्याला क्लिक करायचे आहे. न्यू रजिस्ट्रेशनवर क्लिक केल्यानंतर अशा प्रकारचा जो फॉर्म आहे तो फिलअप होत आपल्यासमोर ओपन होतो आणि याला आपल्याला फिल करायचं आहे. तर मित्रांनो, इथे तुम्हाला बेसिक डिटेल जे आहे ते इन्सर्ट करायचे आहे. जसे की इथे तुमचं फर्स्ट नेम, त्यानंतर तुमचं मिडल नेम हे काही ऑप्शनल आहे, त्यानंतर तुमचं लास्ट नेम आणि इथे तुम्हाला जेंडर सिलेक्ट करायचं आहे, मेल फिमेल, नॅशनॅलिटी, त्यानंतर तुमचा इथे जो मोबाईल नंबर आहे ज्यामध्ये तुम्हाला OTP येणार आहे तो मोबाईल नंबर इथे इन्सर्ट करायचा आहे, त्यानंतर तुमचं ऑक्युपेशन जे आहे, स्टुडंट आहात, फार्मर आहात किंवा बिझनेसमॅन आहे किंवा अदर अशा प्रकारचं जे आहे इन्सर्ट करायचं आहे. ईमेल ID मित्रांनो तुम्हाला इथे इन्सर्ट करायचं आहे, त्यानंतर तुमचे डेट ऑफ बर्थ जे आहे ते इथे इन्सर्ट करायचे आहे. त्यानंतर मित्रांनो, खाली ॲड्रेस व्हेरिफिकेशनमध्ये तुम्ही इथे तुमचा जो ॲड्रेस, संपूर्ण ॲड्रेस जो आहे तो इथे तुम्हाला इन्सर्ट करायचा आहे आणि त्यानंतर तुम्ही इथं तुम्हाला इथे एक यूजर ID जो आहे तो क्रिएट करायचा आहे. इथे तुम्हाला यूजर ID जनरेट करायचा आहे. जसे की मी करत आहे अंकुश KON. तर अशा प्रकारे तुम्ही इन्सर्ट करायचा आहे आणि तुम्ही तुमच्या नावानुसार किंवा इतरांच्या नावानुसारसुद्धा जो यूजर ID जनरेट करायचा आहे, जो की तुमच्या लक्षात राहील असा यूजर ID तुम्हाला जनरेट करायचा. त्यानंतर तुम्हाला इथे चेक अवेलेबिलिटीवर क्लिक करायचं आहे. जर अवेलेबिलिटी असेल तर तुम्हाला हा कुठेतरी टाईप करून ठेवायचा आहे. त्यानंतर तुम्हाला इथे तुमचा जो पासवर्ड आहे तो इन्सर्ट करायचा आहे. इथे एक तुम्हाला कुठल्याही प्रकारचा एक सिक्रेट क्वेश्चन जो आहे तो इथं सिलेक्ट करायचा आहे आणि त्याचा जे ॲन्सर आहे ते इथे तुम्हाला इन्सर्ट करायचं आहे. आणि त्यानंतर मित्रांनो, इथे तुमचा समोर एक कॅप्चर दिसत आहे तर तो इथं फिल करून तुम्हाला इथे एक सबमिट बटन दिसेल तर त्यावर तुम्हाला इथे क्लिक करायचं आहे. तुमचं जे अकाउंट आहे ते तयार केल्या जाईल. तर मित्रांनो, हे प्रोसेस तुम्ही मोबाईलवर देखील करू शकता. तर जो आपण यूजर नेम आणि पासवर्ड क्रिएट केलेला असतो तो इथे तुम्हाला, त्यानंतर तुम्हाला इथे बघा एक लॉग इनचे बटन आहे ते दिसेल. त्यावर क्लिक केल्यानंतर एक नवीन विंडो जे आहे ते ओपन होईल आणि इथे तुम्हाला तुमचा यूजर ID, त्यानंतर इथे पासवर्ड आणि इथे जो कॅप्चा दिसत आहे मित्रांनो तो तुम्हाला फिल करायचा. जसं की 41049 अशा प्रकारचा कॅप्चा दिसतो. तर या कॅप्चाला फिल केल्यानंतर लॉग इन बटनवर क्लिक करायचं आहे आणि तुमचं जे अकाउंट आहे ते लॉग इन होऊन जाणार. तर इथे तुम्ही पाहू शकता इथे वर टॅब दिलेले आहे वेगवेगळ्या प्रकारच्या. जसं की तुम्ही इथे सातबारा, डिजिटल आर्ट, डिजिटल साईन प्रॉपर्टी कार्ड, त्याचप्रमाणे रिचार्ज अमाऊंट, जे की आपल्याला सातबारा काढायच्या व्यक्ती
₹15 जे आहे ते पे करावेचे आहे, त्यामध्ये यामध्ये तुम्ही इन्सर्ट करू शकता। त्यानंतर मित्रांनो इथं पेमेंट हिस्ट्री आणि पेमेंट स्टेटस अशा प्रकारच्या टॅब्स दिलेले आहेत। तर मित्रांनो सर्वात अगोदर आपल्याला जर कुठलाही सातबारा करायचा असेल त्याचे बेसिक चार्ज जे आहे ते ₹15 पडते। त्यामुळे तुम्हाला इथे रिचार्ज अकाउंटवर जाऊन सर्वात अगोदर तुम्हाला जे काही अमाऊंट जे आहे ते टाकायचे आहे, मिनिमम 15 ते तुम्ही ₹1000 इथे अमाऊंट जे आहे ते टाकू शकता। तर मी इथे ₹15 सिलेक्ट केलेलं आहे तुमच्या एक्झाम्पल करता, मी इथे इन्सर्ट करून दाखवतो। त्यानंतर इथे तुम्हाला पे नाऊचं बटन दिसत आहे, पे नाऊच्या बटनवर क्लिक केल्यानंतर आय ॲक्सेप्ट अशा प्रकारचा ऑप्शन येईल आणि कन्फर्म या बटनवर क्लिक करू शकता। त्यानंतर तुमची जे बेसिक डिटेल आहे, डेबिट कार्ड किंवा क्रेडिट कार्डने देखील तुम्ही इथे पेमेंट करू शकता, इंटरनेट बँकिंगने किंवा भीम UPIने देखील तुम्ही इथे पेमेंट करू शकता। तर मित्रांनो तुम्ही इथे पाहू शकता माझ्या बेसिक माय बॅलन्समध्ये इथे तुम्हाला पाहायला मिळत आहे माय बॅलन्समध्ये ₹15 जे आहे ते ॲड केलेलं आहे। मित्रांनो मी अगोदरच ॲड केलेलं आहे, त्यामुळे तुम्हाला जर तुम्ही 15 जास्त देखील ॲड करू शकता, एका सातबाराचे तुम्हाला ₹15 लागते। तर त्यानंतर मित्रांनो तुम्ही इथे पाहू शकता डिजिटल सातबारा जो आहे तो काढण्याकरता तुम्हाला इथे तुमचा जिल्हा निवडायचा आहे, त्यानंतर तुमचा जो तालुका आहे तो निवडायचा आहे, त्यानंतर तुमचं जे गाव आहे मित्रांनो ते निवडायचं आहे, आणि इथे तुमचा जो सर्वे नंबर आहे मित्रांनो तो तुम्हाला इथे इन्सर्ट करायचा आहे। जसं की माझा सर्वे नंबर मला 241 या नावाचा सर्वे नंबर आहे आणि हा सातबारा मला काढायचा आहे। तर त्याकरता मी इथे 241 सर्च केल्यानंतर ऑटोमॅटिक जो आहे तो इथून तुम्हाला सर्वे नंबर सिलेक्ट करायचा आहे आणि तुम्ही यानंतर तुम्हाला एक नोटिफिकेशन येईल, तर डू यू वॉन्ट टू डाउनलोड, तर तुम्हाला ओके करायचं आहे। मित्रांनो इथे कुठल्याही प्रकारचा जो प्रिव्ह्यू आहे मित्रांनो तो दिसत नाही, त्यामुळे तुम्ही या वेबसाईटचे जे ओल्ड वेबसाईटची वेबसाईट आहे मित्रांनो phulek.mahabhoomi.gov.in या वेबसाईटवर जाऊ शकता आणि इथे तुमचे जे बेसिक डिटेल आहे ते इन्सर्ट करून इथे देखील तुम्ही सातबारा जो आहे तो ॲज अ कुठल्याही शासकीय कामाकरता या सातबाराचा मित्रांनो यूज होऊ शकत नाही, परंतु तुम्हाला फक्त पाहायचं असेल तर तुम्ही इथे देखील पाहू शकता। तर यावर सर्व काही बेसिक डिटेल फिल केल्यानंतर सातबारा पहाय अशा प्रकारचे टॅब दिसतं, तर सातबारा पाहानंतर तुम्ही इथे पाहू शकता अशा प्रकारे तुमचा जो सातबारा आहे मित्रांनो तो दिसतो। तुम्ही इथे याचा प्रिव्ह्यू जो आहे तो पाहू शकता, तुमचंच नाव आहे की नाही आणि त्यानंतर तुमचा भूमापन क्रमांकसुद्धा इथे तुम्ही पाहू शकता। तर बघा जसे की मी इथे 241 आणि इथे तुमचं जे नाव आहे ते तिथं पाहायला मिळेल। अशा प्रकारे तुम्ही मित्रांनो फ्रीमध्ये व्हेरीफाईड करू शकता आणि या वेबसाईटवर तुम्ही डायरेक्टली इथे सर्व इन्फॉर्मेशन फिल केल्यानंतर डाउनलोड अशा प्रकारचं जे ऑप्शन आहे ते दिसेल, तर यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे। तर बघा माझा जो सातबारा आहे तो डाउनलोड होत आहे। तर बघा मित्रांनो माझा जो सातबारा आहे तो डाउनलोड झालेला आहे आणि जो मला सातबारा पाहिजे होता जो मी इथे ते इन्सर्ट केलेला होता 241 इथे नंबर आलेला आहे। त्यानंतर मित्रांनो इथे तुम्ही पाहू शकता की इथे एक सर्वात खाली एक ऑप्शन आलेला आहे QR कोड, ज्यामध्ये तुम्हाला इथं पाहायला मिळतो हा QR कोड जो आलेला आहे आणि त्याचबरोबर इथे एक त्यांनी नोटीस देखील दिलेली आहे हा सातबारा या दिवशी डिजिटल साक्षरीद्वारे केला असल्यामुळे त्यावर कोणत्याही प्रकारचा सही किंवा शिक्क्याची आवश्यकता नाही। तर मित्रांनो हा सातबारा तुम्ही कुठल्याही शासकीय किंवा निमशासकीय कामाकरता देखील यूज करू शकता आणि यावर कुठल्याही तहसीलदार किंवा तलाठ्याच्या साईनची गरज नाही। तर अशा प्रकारे मित्रांनो तुम्ही डिजिटल सातबारा जो आहे तो तुमच्या मोबाईल किंवा लॅपटॉपच्या सहाय्याने काढू शकता आणि मित्रांनो याची जी प्रिंट आहे तुम्ही कुठल्याही नेट कॅफे किंवा जर तुमच्या घरी देखील प्रिंटर असेल तर त्यावरून काढू शकता। कुठल्याही प्रिंटरवर नेट कॅफेवर गेल्यानंतर तुम्हाला 2 ते 3 रुपयात त्याची जी प्रिंट आहे ते मिळून जाणार। तर अशा प्रकारे मित्रांनो जो डिजिटल सातबारा आहे तो तुम्ही घरबसल्या काढू शकता आणि कुठल्याही तलाठी किंवा तहसीलदाराची यावर साईनची गरज नाही। तर मित्रांनो अशा प्रकारचा हा व्हिडिओ होता, तो तुम्हाला कशाप्रकारे वाटला, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। चला अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ आणि टेक्निकल माहिती मिळवण्याकरता जर तुम्ही माझ्या चॅनलला अजून देखील सबस्क्राईब केलेले नसेल तर खाली सबस्क्राईब बटन दिलेले आहे त्यावर प्रेस करा आणि सोबतच बेल आयकॉनवर देखील प्रेस करा, जेणेकरून माझे येणारे जे नवनवीन व्हिडिओ आणि टेक्निकल जे माहिती आहे ते तुम्हाला लवकरात लवकर मिळेल। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद आणि जास्तीत जास्त तुमच्या मित्रांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून त्यांच्यापर्यंत देखील ही माहिती पोहोचेल।